नाशिक मतदारसंघामधून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. नाशिकच्या जागेची लवकरच घोषणा करावी असं यावेळी भुजबळांनी म्हटलं. दरम्यान भुजबळांनी माघार घेतली त्यामुळे त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया हेमंत गोडसे यांनी दिली. तर भुजबळांची माघार म्हणजे राष्ट्रवादीची माघार नाही असं सूचक वक्तव्य देखील भुजबळांनी यावेळी केलं आहे. आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांना सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे. मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब, गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला, माझं नाव सुचवलं, आग्रह धरला, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. महायुतीमध्ये इतरही सर्वच पक्षामध्ये जसं नामदार भुजबळ साहेबांना वरतूनच केंद्रीय नेत्यांकडून जो काही आग्रह त्यांच्यासाठी धरला होता, तर मला असं वाटतं का त्यांनी आता वेळ निश्चित कमी पडत चाललेला आहे हे सांगितलं आणि लोकांपर्यंत पोहोचणं अनेक लोकांची इच्छा होती, परंतु त्यांनी जी काही माघार घेतली तर मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तुम्ही उमेदवारी माघार घेत आहात महायुतीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राज्यात चारच जागा येतात लढायला मिळतात. मला काही कल्पना नाही मी माघार घेतो याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच माघार घेतली, दुसरा उमेदवार राष्ट्रवादीचा येऊ शकतो. मला असं वाटतं का यामध्ये मुख्यतः ही जागा शिवसेनेचीच होती, परंतु केंद्रीय मंत्री अमित भाई शाह असतील यांच्याकडून आग्रह धरला जात होता की या ठिकाणी भुजबळ साहेबांनी लढावं. मला असं वाटतं हाच एक मुख्य विषय होता आणि तो सुटलेला आहे, आणि म्हणून त्यामुळं ही जागा शिवसेनेची असल्याकारणानं आम्हाला विश्वास आहे की ही जागा